नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहूरगडला प्रथमच भेट देऊन श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. दर्शनानंतर संस्थान कार्यालयात संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी मातेची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती. संस्थानच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील व उपाध्यक्ष गोविंद सुखदेव आराध्ये यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार केला. माहूर शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नगरपंचायतचे मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वसंत झरीकर, कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाळे, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर.